You're watching Ahmednagar City Channel. खुनाच्या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून अन्याय झाल्याप्रकरणी उपोषणाचा इशारा. भावाच्या खुनाच्या गुन्ह्यात पारनेर पोलिसांनी योग्य आणि कडक कारवाई न केल्याने मृताच्या नातेवाईकांवर अन्याय झाला आहे. आरोपींकडून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून पोलिसांनी वेळीच योग्य कारवाई करून आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करीत मृताचा भाऊ नामदेव आगरे यांनी केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आगरे कुटुंबियांचे उपोषण सुरू आहे. मी नामदेव रामभाऊ आगरे, रानार कोडेगाव तालुका सिरापूर जिल्हा अहमदनगर. माझे बंधू अर्जुन रामा आंगरे, रानार देंडे गुजरात तालुका पारनेर यांचा 2/11/2021 रोजी आरोपींनी त्याला मासेर खायला नगर कल्याण रोडवर मधुर हॉटेलवर जाऊन घेऊन जाऊ त्यांचा पूर्वनियोजित विचारपूर्वक हा अपहर करून खून केलेला आहे. याबाबत दिनांक 5/11/2021 रोजी पारनेर पोलीस स्टेशनवरून वडगाव आंबेच्या येथे एक डेड बॉडी सापडल्याचा निरोप आला. त्या तिथे जाऊन तुम्ही खात्री करा अशा निरोपाच्या आधारे आम्ही सदरच्या गावाच्या ठिकाणी जाऊन बॉडीची पाहणी केली असता सदरची बॉडी ही आमच्या भावाचीच असल्याची खात्री झाली. त्या ठिकाणी आमच्या अगोदर काही पोलीस कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर आम्हाला तिथल्या पोलिसांनी सदरच्या घटनेचं व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे, चित्रीकरण केलेलं आहे, त्याबाबत त्यांनी ते इथं सादर करावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्या दिवशी डेड बॉडी सापडली तो दिनांक 5/11/2021 आहे. मी फिरादी व नातेवाई बॉडीच्या स्थळाचा घटनेचा पंचनामा करण्याची आम्ही मागणी करीत असताना पोलिसांनी ती आमची मागणी मान्य केली नाही, मागणी धुराकडली आणि बळाचा वापर करून डेड बॉडी ॲम्ब्युलन्समध्ये घालायला सांगितली आणि त्याच्यानंतर सदरचा गुन्ह्याच्या बाबत FIR दाखल करण्यास पारनेर पोलिसांनी हेतू पुरस्कर 7 ते 8 दिवस दाखल करून घेतला नाही गुन्हा. म्हणून आम्ही सर्पमित्र आकाश जाधव हे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या प्रयत्नातून FIR दाखल झालेला आहे आणि तो FIR दाखल करीत असताना माझ्या म्हणण्याप्रमाणे कारण दाखल केलेले नाहीत. एक घटना ही अनैतिक संबंधातून झालेली आहे. दोन, ही घटना श्यामराव रामाच्या नावावर केलेली जे मी मागं मागत होते त्या गोष्टी झालेल्या आहे आणि गावातील दलाल हरिभाऊ उर्फ दादा साहेबराव गोरप राणा दैटे गुजरात हा खरेदी विक्री खरेदी विक्री करणारा हा दलाल आहे आणि एक मयताचा भाऊ भीमा रामा आंगरे यांचा थोर एक मुलगा सुनील भीमा आंगरे हा सैनिकी बँकेचा कर्मचारी आहे. ह्या तो दलाल आणि ह्या सैनिकी बँकेचा कर्मचारी यांचं काम असं आहे का तलाठी सर्कल आणि तहसीलदार हे आताशी धरून जमिनीच्या रेकॉर्डाच्या फेरफार नोंदी करणं आणि त्याचे व्यवहार करणं. यांनी ही अर्थग्रसक प्रवण्याने मारे करायला मारेकरी ही पूर्वनियोजित पुण्याहून ठरून आणून आमच्या भावाचा अपहरण करून खून केलेला आहे. याबाबत पोलिसांनी जो तपास केलेला आहे त्या चार्जशीटमध्ये जे चार्जशीट कोर्टात दाखल केलेले त्याच्या चार्जशीटामध्ये छेडछाड केलेली आहे. उदाहरणार्थ मैदानची जात हिंदुमार असताना रेकॉर्डला हिंदुमांग लावलेली आहे. असे अनेक 17 पानाचे हे जी चार्जशीट आहे याच्यामध्ये अनेक दुकानी पोलिसांनी जाणूनबुजून केलेलं आहे. याबाबत आम्ही न्याय मागणी करता संबंधितावर योग्य ती कारवाई होण्याकरता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापुढं मी प्राणप्रिय उपोषणला आज रोजी 11 वाजता येथे बसलेलो आहे. अर्जुन रामाभाऊ आंगरे राहणार दैटणे गुंजाळ यांचा मृत्यू 2/11/2021 रोजी झाला होता. त्या संबंधित पारनेर तालुका ITI या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला 302. परंतु या गुन्ह्यामध्ये आमचा एक दावा आहे आणि काही मागण्या पण आहेत. दावा असा आहे की या गुन्ह्यामध्ये जे तपासी अधिकाऱ्यांनी जी छेडछाड केलेली आहे, ज्या चार्जशीटमध्ये खोटा प्रत्यारोप दोषपत्र जे आहे ते खोटं दाखल केलेलं आहे, म्हणजे चार्जशीट ही खोटी दाखल केलेली आहे, बनावट दाखल केलेली आहे कोर्टामध्ये, यासाठी आम्ही पुन्हा एकदा याची सखोल चौकशी होऊन सदर जे घटनेतील पोलीस अधीक्षक असतील त्या ठिकाणी
त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि या घटने ही जी घटना झालेली आहे हत्याकांड याचे पुन्हा एकदा सखोल चौकशी होईल अशी मागणी आहे. तर या ठिकाणी त्यांचे मोठे बंधू नामदेव भवंगरे उपोषणास बसले आहेत. आम्ही आमचे सर्व भीमसैनिक या ठिकाणी त्यांना पाठिंबा देणार आहे आणि या पुढचंही आंदोलन मोठं होईल असे आम्ही इशारा देतो. मी संजय कांबळे 2/11/2021 रोजी दिवंगत अर्जुन राम आंग्रे यांचा मित्रांनी संगमताने खून केलेला आहे आणि या खुनाचा तपास पोलिसांनी योग्य दिशेने न केल्यामुळे आरोपींना 302 आणि एक आरोपी मागासवर्गीय असताना त्या जे आरोपी आहेत त्यांना माहिती असून ते मराठा आहेत आणि मराठा आणि मागासवर्गीय हे जात पोलिसांना माहिती असूनसुद्धा या एफ आरमध्ये त्यांनी अट्रॅसिटी ॲक्टसारखा गुन्हा नोंद केला नाही. दुसरी वस्तुस्थिती अशी आहे की संगमताने जाऊन त्याचा खून केला आणि अशा आरोपींना 7 ते 8 दिवसामध्ये जामीन होतो हा एक निर्लज्जपणा आहे. कारण सातत्यानं महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजावर मागासवर्गीय समाजावर अन्याय होत आहे आणि या अन्यायाला वाचा फुटत नाही हे दाबल्या जाते. मग आमची मागणी प्रामुख्यानं अशी आहे की जो आरोपी आहे आणि आरोपीमध्ये जे काही आरोपी आहेत त्यांची खातिनीय चौकशी करावी. कारण त्यांनी आर्थिक रसद ही पोलिसांना पुरवल्यामुळं की त्यांना ते वेगळ्या पद्धतीने लगेच जामीन झालेला आहे आणि जे चार्जशीट आहे ज्या चार्जशीटनुसार आरोपींचं जे म्हणणं आहे आरोपींनी जी पूर्णपणे चार्जशीट वाचलेली आहे त्या आरोपीमध्ये पूर्णपणे तफावत आहे. म्हणून आमची प्रामुख्याने दुसरी मागणी अशी आहे की हा पुन्हा फेर तपास व्हावा आणि हा तपास सीबीआयकडे देण्यात यावा. सीबीआयकडे वर्ग करण्यात का यावा कारण सातत्यानं या महाराष्ट्रामध्ये अन्यायग्रस्त होत असताना हा अहमदनगर जिल्हा या अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक मागासवर्गीय समाजावर अन्याय होत आहेत आणि म्हणून आमची प्रामुख्यानं मागणी आहे की वय हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा आणि जे काही एफ आरमध्ये त्रुटी निर्माण केलेल्या आहेत ज्या आरोपींना खुली जागा दिलेली आहे ती त्या पद्धतीने पूर्णपणे जबाब साक्षीदार पंच अशा पद्धतीने वस्तुस्थिती पाहून तो खुनाचा गुन्हा आहे अट्रॅसिटीचा गुन्हा आहे म्हणून त्यांच्यावर कडक पुन्हा कारवाई करण्यात यावी. ज्या पोलिसांनी ज्या एफ आरमध्ये कामकुजारपणा केलेला आहे त्या पोलिसांना चापरक बसावी. पुन्हा असा कोणता अधिकारी अशा पद्धतीने आर्थिक व्यवहाराच्या माध्यमातून कोणत्याही अन्यायग्रस्तावर अन्याय होऊ नये म्हणून अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे. मी राजेंद्र करंदीकर बहुजन क्रांती मोर्चाचा अहमदनगर जिल्हा संयोजक आहे. हे आंग्रे मिस्त्री जे उष्णासाठी बसलेत खरोखर हा ज्वलंत प्रश्न आहे. एक माणूस जिवंत माणूस मारून टाकला आणि प्रत्यक्ष त्या सर्व प्रक्रियेचा मी साक्षीदार आहे. सुरुवातीपासून मी नामदेवराव आंग्रेंबरोबर आहे. ती प्रत्यक्षदर्शी परिस्थिती पाहिली तर कुणीही सांगू शकतं की अत्यंत संदिग्धपणे त्यांची बॉडी आढळली आणि हा खूनच झाला असावा हे कुणाच्याही लक्षात येत आहे. परंतु जाणून बुजून पोलीस प्रशासन या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करते. परंतु नामदेव आंग्रेंनी काही या प्रकरणाचा पिछा सोडला नाही आणि आज ते अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसले. या खुनाची सखोल चौकशी व्हावी. खरंच या पाठीमागं काय दडलंय या सगळ्याचा शोध घेतला जावा आणि आंग्रे मिस्त्रींचं समाधान केलं जावं. एकंदरीत पाहिलं तर अहमदनगर जिल्हा हा सगळ्याच पक्ष संघटनांचं असं म्हणणं आहे का दलित अत्याचारग्रस्त जिल्हा अहमदनगर जिल्हा म्हणून घोषित करावा. कारण या जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे अत्याचार अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या लोकांवर या जिल्ह्यात होत असतात आणि त्यातच हा प्रकार घडला आहे. तो निश्चितच अहमदनगर जिल्ह्यासाठी लाजिरवाणा प्रकार आहे. तर मी पोलीस प्रशासनाला याद्वारे विनंती करतो. या अगोदरही आम्ही पोलीस प्रशासनावर अनेक प्रकारे त्यांच्या भेटीगाठी घेऊन पत्र देऊन त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला परंतु या प्रकरणाचा समाधानकारक असा तपास त्यांनी केलेला नाही. तर मी आज नामदेव रामभाऊ आंग्रे यांनी जे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे
त्या उपोषणाला बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. CID CBI सारख्या यंत्रणाचा दुरुपयोग सध्या चालला आहे या राज्यामध्ये, परंतु त्याचा सदुपयोग करावा आणि या कुणाच्या प्रकरणाचा तपास CID अथवा CBI मार्फत करावा आणि जे खरे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना शासन व्हावं अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. त्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देतो आणि जर शासनाने ठोस पावलं उचलली नाहीत, ही व्यक्ती वयस्कर आहे पा आणि तरीसुद्धा एवढ्या प्रखर उन्हामध्ये त्यांना या ठिकाणी उपोषणाला बसण्याची वेळ आली तर पोलीस प्रशासनानं त्याची दखल घेऊन लवकरच निर्णय द्यावा, अन्यथा आम्ही सर्व संघटना मिळून पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करू, मोर्चे काढू, उपोषणात सहभागी होऊ, परंतु हे प्रकरण आम्ही दबू देणार नाही एवढं सांगतो. धन्यवाद.